नाशिक मनपा सातपूर प्रभाग समितीच्या सभापतीपदी योगेश शेवरे यांची निवड झाली आहे. मधुकर जाधव यांनी माघार घेतल्याने निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी योगेश शेवरे यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले. एका उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतलेले आणि एका पदासाठी एकच उमेदवारी अर्ज शिल्लक राहिल्यामुळे सातपूर प्रभाग सभापतीपदी योगेश किरण शेवरे यांची बिनविरोध निवड झाली. यावेळी उपस्थित दिनकर पाटील, शशिकांत जाधव, इंदुमती नागरे, रवींद्र देवरे, विलास शिंदे, मधुकर जाधव, संतोष गायकवाड, सलीम शेख, अलका आहेर, बीजेपीच्या गटनेते अरुण पवार, अनिल भालेराव, रवींद्र देवरे आदींनी योगेश शेवरे यांना शुभेच्छा दिल्या. मागच्या वर्षी आम्हाला मनसेने मदत केली होती भारतीय जनता पार्टीला, त्यावेळेस रवींद्र देवरे सभापती झाले. त्यांनी एक चांगलं तेव्हाही बीन आम्हाला मदत केली, त्यांनी शब्द पाळला होता. आणि आमच्या पण पक्षाने आमचे पक्षानेसुद्धा गिरीश पालवे शहराध्यक्ष, सभापती गणेश गीते यांनी पण शब्द दिलेला होता. आणि मग त्याप्रमाणे आम्ही पण आज योगेशला सभापती केलं आहे. योगेश दुसऱ्यांदा सभापती होतो आहे, त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या वतीनं सभापती योगेश शेवरेला खूप शुभेच्छा. आणि तो छान काम करतो, जसं त्यांनी पहिल्या टर्ममध्ये पण सभापती झाल्यावर खूप चांगलं काम केलं होतं. सलीमामा शेख आणि योगेशने मागच्या वेळेस त्यांच्यावर एवढ्या मोठ्या प्रमाणात दबाव आणला, त्यांना खूप काही सांगितल्यावर ते आमच्याबरोबर राहिले होते, तसंच आम्हीसुद्धा आज त्यांना दिलेला शब्द पाळलेला आहे. खरं तर 2018 मी सभापती झालो होतो आणि तेव्हा लोकसभेची आचारसंहिता आणि प्रभाग क्रमांक 10 ती पोटनिवडणूक फक्त मला 5 महिने भेटले, तरी पण मी जोमाने तिथे विकासकामे केली होती. आणि यावेळेस खरंच आमचे मार्गदर्शक सलीमामा शेख त्यांनी मला जे स्वतः न घेता मला जे माझं निरीक्षणपत्र त्यांनी सांगितलं मला, ते मी सर्वप्रथम त्यांचे आणि सर्व भारतीय जनता पार्टीचे सर्व नगरसेवक आमचे मार्गदर्शक मान्य दिनकर अण्णा पाटील असो, तसेच शशिकांत जाधव काका असो, आमच्या मातोश्री इंदुबाई नागरे असो, तसेच अलकाते आहेरे, पल्लवीताई पाटील, तसेच आमच्या कांडेकरताई, बोलकरताई, अशा सर्व अनिरयभाऊ देवरे आणि भालेरावताई यांनी सर्वांनी मला मतदान केलं, त्यावर मी सर्वांचे मी आभार मानतो. आणि मी सर्व इतरही सर्व सदस्य त्यांना सर्वांना सोबत घेऊन ज्याही प्रभागातल्या अडचणी असेल त्यांचं मी निवारण करेल अशी ग्वाही देतो. आणि जय मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, जय आदिवासी. आपलं मोठंपण आहे की आपल्याला संधी असून तुम्ही योगेशला संधी दिली. खरं तर भारतीय जनता पार्टीने आम्ही 5 वर्ष सातपूर विभागामध्ये भारतीय जनता पार्टीसोबत होतो. 2 भारतीय जनता पार्टीचे सभापती झाले आणि जे ठरलं होतं तर त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टी शब्दाला जागली, आम्ही आमच्या शब्दाला जागलो. आणि महापौरपदाच्या निवडणुकीमध्ये सुद्धा महाराष्ट्र निर्माण पक्ष आदरणीय राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानं महापौरपदाच्या निवडणुकीमध्ये भाजपसोबत होता. आत्ताही स्थायी समिती सभापतीची निवडणूक होती, त्याही वेळेस आम्ही स्थायी समिती सभापतीसाठी भाजपसोबत राहिलो. आमचं निर्णायक मत होतं. खरं तर मी खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीचे शहर अध्यक्ष गिरीशजी पालवे, सर्वसन्मानी नगरसेवक, माजी सभागृह नेते, माझे मित्र दिनकर अण्णा पाटील यांनी सो मागच्या निवडणुकीत जो शब्द दिला होता तो शब्द त्यांनी या निवडणुकीमध्ये पूर्ण केलेला आहे. निश्चितच येणाऱ्या काळामध्ये योगेश शेवरेसारखा एक तरुण तडफदार सभापती सातपूर विभागाला परत मिळाला आहे आणि आम्हाला याची खात्री आहे का सातपूर विभागामध्ये योगेश शेवरे चांगल्या प्रकारचं काम उभं करतील. आम्हाला सर्वांना भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक लोकप्रतिनिधी असतील
मनसेची असे आम्हाला सर्वांना अपेक्षा आहे. आमच्या सर्व आदरणीय रावसाहेब ठाकरे, आमच्या पक्षाचे सर्व वरिष्ठ नेते आदरणीय प्रदीप पवार साहेब, अशोक भाऊ मुतडक, जिल्हा अध्यक्ष दिलीपजी दातीर, दुसरे आमचे जिल्हा अध्यक्ष अनंत सूर्यवंशी, आमचे शहर अध्यक्ष अंकुजी पवार, या सर्वांचं मी मनापासून एकदा आभार व्यक्त करतो की त्यांनी योगेश शौर्यसारख्या युवकाला दुसऱ्यांदा सभापती होण्याची संधी दिली.